नमस्कार नमस्कार काय सगळे टेन्शन मध्ये का बसले नाही टेन्शन मला छातीत धडधडायला लागलं जाऊ का बाहेर काय आई काय चाललंय मनात काय नाही लग्नाची तयारी किती तारीखला लग्न 2 फेब्रुवारी आणि मग कुठे जाणार सासरी सासरी कुठे शाहूनगर तुम्ही काय टेन्शन मध्ये आले नाही टेन्शन मध्ये नाही आले बोला बोला बिंदास बोला मग काय आता काय वाटतंय मुलीची आठवण सांगा एखादी तेच लहानपणीची आठवण वगैरे येते काय काय येते आठवण त्यातल्या कुठे बाहेर शॉपिंगला वगैरे जाताना वगैरे तिला घेऊन जातो तिचं पसंती वगैरे करतो आता नाही बंद बंद होणार नाही चालू राहणार ते पण कसं काय ताई आमची तिकडे जाणार सासूबाईं बरोबर फिरणार मग आईची चल बिचल सुरू आहे ऍक्च्युअल माझी आई जास्त पहिल्यापासून बोलतच नाही ना शांतच असते ती थोडस लग्न ठरल्यापासून थोडीशी शांत शांतच आहे आणखीन प्रत्येक गोष्टीमध्ये असं तिच्या बरोबरच असायचे ना मी त्यामुळे मग थोडीशी सारखी म्हणत असते आता म्हणजे प्रत्येक वेळेला तुला नाही बोलवता येणार हे नाही करता येणार पहिलं कसं दोघी मंडईत वगैरे जाणं कुठे भाजी वगैरे आणणं किंवा असं किराणा मल काही छोटे छोटे कामांसाठी आईच्या बरोबर असायचे भरून आले सासूबाई काय मग सून घेऊन येत आहे घरी हा किती मुलं तुम्हाला एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झालंय की व्हायचं मुलगा मोठा मुलगी लहान आणि मुलाचं करताय अगोदर मुलाचं नंतर मुलीचं नंतर मुली मुलाबद्दल सांगा तुमच्या मुलगा माझा छान आहे स्वभावाने वगैरे चांगला आहे कॉलेजमध्ये पण चांगला अभ्यास वगैरे करायचा हुशार आहे कधी ओरडलाय तुम्ही मुला शिक्षा वगैरे केली नाही कधीच नाही पण तुम्हाला छेडायला आवडतं का हा खूप ते कळतच आहे चेहऱ्याकडे पण घाबरू नका चिडा तुम्ही पण आमच्या ताईवर नाही चिडायचं लक्ष्मी येते तुमच्या घरात तुम्ही कधी चिडलाय मुलीवर नाही कधीच नाही सगळ्या आठवणी येत आहेत चिडली नाही तिचं सगळं स्वभाव वगैरे चांगला आहे हुशार आहे हुशार आहे आणि गॅदरिंग मध्ये वगैरे पण तिने भाग घेतले लहान मोठ्या गटापासून ती गॅदरिंग मध्ये करत आली सगळं ते हो का तिला आवड आवड आहे मग आता सासरी गेल्यावरती काय मग आता कुठल्या गॅदरिंग मध्ये भाग घेणार सासरी गेल्यानंतर आता काही नाही काही नाही बंद सगळं आता सगळे पुढचे रिस्पॉन्सिबिलिटी काय नाही तिला योग्य वाटेल ते करावं सासूबाईंनी परमिशन दिलेली आहे बरं आता काय आम्हाला काय खायला देणार की चहा देणार कॉफी देणार तुम्हाला काही आवडेल खायला ते करून घालते चला आम्हाला चहा आवडेल वेळ सुरू चहाला या इथे बसा इथे बसा इथे बसा घ्या ना पहिला कप मानाचा घ्या तुम्ही पहिला दुसरा सासूबाईंना व्हेरी गुड तिसरा आईला छान नाही मी घेतो आधी परीक्षकांचे चेहरे बघतो मी काय घ्या गोड झाला तिथे सर कुणीतरी साखरेसारखा म्हटला असता तुमचं काय म्हणणं आहे सासूबाई छान कोण सून की चा दोन्ही तुमचं काय म्हणणं आहे फारच छान झालंय काय सांगताय फारच छान झालाय मला आता राहतच नाही त्यामुळे मलाही तिथे बघायला लागेल इतका छान झालाय म्हणजे काय झालाय काय माझ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात साखर टाकत असतील चहा पण साताऱ्यात कंदी पेढ्यात चहा बनवला जातो साताऱ्याची माणसं गोड आहेत ना म्हणून तर चहा गोड आहे आमचा खरंच आणखी 15 मिनिटं जर बसलो तर सगळ्यांना मुंग्या येतात हो की नाही